शिवभोजन थाळी केंद्रावरती आता सीसीटीव्ही कॅमेऱ्याची नजर असेल. सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यासाठी शिवभोजन केंद्राच्या संचालकांना 31 जानेवारीची डेडलाईन सुद्धा देण्यात आलेली आहे. श्रीधर हसबणीस या संदर्भामध्ये आपल्याला अधिक माहिती देतील. श्रीधर, हिवाळी अधिवेशनामध्ये विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि चित्रा वाघ यांनी आरोप केला होता की शिवभोजन थाळ्यांचं जे वाटप होतं त्यामध्ये जो घोटाळा होतोय असा आरोप होता. त्यानंतर आता सरकारने हा निर्णय घेतला आहे की शिवभोजन थाळीचं प्रत्यक्षात खरंच किती लोकांनी जेवण केलं हे यातनं समोर यावं यासाठी आता शिवभोजन थाळीसाठीची जी केंद्र आहेत तिथे सीसीटीव्ही फुटेज तपासलं जाणार आहे. त्यासाठी सीसीटीव्ही लावणं बंधनकारक असणार आहे. धन्यवाद श्रीधर दिलेल्या या संपूर्ण माहितीबद्दल. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.